वेलकम टू शर्वरीज किचन। आज आपण बनवणार आहोत रव्या खोबऱ्याचे मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका पॅनमध्ये मी एक छोटासा कप भरून रवा घेतलेला आहे। तो रवा आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आता 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत आपण। आणि त्या तुपामध्ये हा रवा आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे। रवा व्यवस्थित भाजायचा आहे, नाहीतर मोदक चिकट होतील। आता हा आपला रवा भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया डेसिकेटेड कोकोनट। डेसिकेटेड नसेल तर घरी किसलेलं खोबरंसुद्धा चालेल। तेही 1 कप भरून घेतलेलं आहे। ते आता व्यवस्थित गरम होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलं। आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत 2 कप गरम दूध। ज्या कपाने रवा घेतला आहे त्याच कपाने हे दूध मोजून घेतलेलं आहे। हे 2 कप दूध आहे। कमी वाटल्यास आपण आणखी थोडं दूध इथे वापरू शकतो। आता याच्यात केशर भिजत घातलेलं होतं ते दूध आपण इथे टाकून घेऊया। त्याच्यामुळे याला छानसा कलर येईल आणि टेस्ट पण छान येईल। गरम दुधामध्ये केशर भिजत ठेवलेलं होतं साधारणपणे 1/2 ते 1/4 तास। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि रवाही छानसा फुललेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया 1/2 कंडेन्स मिल्क। आपण हवा असल्यास इथे कलरचाही वापर करू शकतो। आपल्याला ज्या कलरचे मोदक हवे असतील तो कलर आपण वापरू शकतो। आता मी इथे 1 कप भरून कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे। कंडेन्स मिल्कमध्ये साखर असते म्हणून आता आपण इथे साखरेचा वापर करणार नाही आहोत। कंडेन्स मिल्क जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण इथे आणखी 1 कप दूध आणि साखरेचा वापर करू शकता। अशा प्रकारे हे मिश्रण आपलं व्यवस्थित आता तयार झालेलं आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। 2-3 मिनिटं हे थंड झालेलं आहे। आता आता आपण याचे मोदक बनवूया। मी ते मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे। थोडे ड्रायफ्रुट्स पण कट करून घेतलेले आहेत। साच्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स टाकून हे मिश्रण आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत। बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाचा शेप छान येईल। ज्यावेळेस आपल्याला घाई असेल त्यावेळेस आपण हे झटपट बनणारे मोदक बनवू शकतो। छानसा आपला मोदक बनून तयार झालेला आहे। सेम प्रोसेसने आपण दुसराही मोदक बनवून घेऊया।
दुसराही मोदक आपला तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण आता सर्व मोदक बनवून घेऊया। ज्या वेळेस आपल्याला घाई असेल, वेळ कमी असेल, अशा वेळेस आपण ऑप्शन म्हणून हा प्रसाद बनवू शकतो। अतिशय सुंदर असे मोदक बनतात हे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता हे सर्व मोदक आपले बनवून घेऊया। अगदी 5 मिनिटात बनतात हे मोदक। आपले सर्व मोदक बनवून आता रेडी झालेले आहेत। धन्यवाद।